तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊ आणि जाऊया मॅच कडे, जेथे आपल्याच पंचक्रोशी मधील दोन चांगल्या टीम, एका बाजूला आपण बघतोय जांभरुंग, दुसरीकडे सगळे यंगस्टर तुम्हाला बघायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला ओम साईराज बीड, अगदी निसट्टा पराभव आपल्या बाजूने विजयाची ती श्री खेचत आणून हा संघ इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये आपण बघतोय. जाऊया कॉमेंटरी बॉक्स मध्ये. मॅचला होती सुरुवात, दुसऱ्या फेरीची सुरुवात होती, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना ओमसाई बीड त्यांच्या विपक्ष जयश्री गणेश जांभरुंग संघ. सुधीर तांडेल बॉलिंग एंड वरती पहिला चेंडू घेऊन नैनेश पाटरासाठी फ्लिक केलाय, चेंडूला दिशा दिली आहे, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, पहिल्या चेंडू वरती आगमन केले चौकाराने. वळूया नयन डीजे कडे. घेऊन स्टार्ट मिळालाय नैनेश पटेलला, प्रोमोट केलं ओपनिंग साठी, पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत, दबाव मध्ये टाकण्याचा प्रयत्न सुधीर तांडेलवरती केलाय. सुधीरचा चेंडू या वेळेला चांगला चेंडू पडल्यानंतर बॉडीचा वेध घेऊन हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला होता, तिथे चेंडूला फील्ड केलंय, एक धाव धावून पूर्ण झाली आहे, पहिले चौकार, त्यानंतर सिंगल आली आहे, दोन चेंडूवरती, पहिल्या दोन चेंडूवरती आल्यात पाच धावा, स्ट्राईक रेटवरती आलाय 40+ मध्ये. आता आपल्या नावाचा दबदबा गाजवणारा दीपक पाटील ओमसाई बीडला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके सचिन दादा करणूक इथे उपस्थित आहेत. दादांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या तालुक्यात कुठेही मॅचेस असू दे, क्रिकेटला नेहमी सपोर्ट करतात, चांगल्या गोष्टींना नेहमी सपोर्ट करतात सचिन दादा. सुधीरचा चेंडू उडवलाय, चेंडू हवेत, फाईनल क्षेत्ररक्षक इच्छुक आहे आणि कॅच घेतली आहे, या मॅचची मोठी विकेट गा लागली आहे, पहिला फलंदाज बाद होतोय. वळूया नयन डीजे. चांगल्या लाईन अँड लेंथ वरती चेंडू पिच केला आणि मोठी विकेट मिळवली. दीपक करणूक सारखा, दीपक पाटील सारखा एक मोठा फलंदाज तंबूत परतलाय. या मॅच साठी ऋषी करणूक अवेलेबल नाही आहे, इंजर्ड आहे ऋषी आणि त्याची उणीव नक्कीच भासेल बीड संघाला. नवीन फलंदाज मैदानात आलाय प्रशांत. वन डाऊनच्या भूमिकेत प्रशांतला प्रोमोट केलंय, आज संधी मिळाले वन डाऊनच्या भूमिकेत प्रशांत. सुधीचा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, दिशा देण्याचं काम इथे झालं नाहीये. चांगला चेंडू, एक निर्धाव चेंडू येतोय असं वाटलं होतं पहिल्या चौकारानंतर विस्फोटक फलंदाज होईल का, मात्र चांगला कमबॅक या वेळेला पाहायला मिळतंय सुधीरकडून. आपल्या होमग्राऊंड वरती सुधीर आता चांगली गोलंदाजी करतोय, प्रेक्षकांची मन जिंकतोय. सुधीर चेंडू या वेळेला डान्सिंग नाव द विकेट, चांगला फटका वॅकेंट एरियामध्ये चेंडूला पिच केलाय, चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरतून, पहिला षटकार या मॅच मधला. आजच्या टाइम मधला बकासूर मोहिल शेट यांचा बकासूर, एक तेरी एक मेरी असं मैदानात चालू आहे, एक बॉलरची तर एक बॅट्समॅनची, अशाच वेळेला एक निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या ओव्हरची होती समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्ती, स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या एक बाद 11, एक विकेट जरूर गेली असेल, मात्र या दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं खोललंय. नयन नैनेश पटारे खेळतोय 5 धावेंवरती, प्रशांत खेळतोय 6 धावेंवरती, स्कोर कार्ड होती धावा लागल्यात त्या 11.
मैच इम्पॉर्टंट है या मैच मध्ये जिंकणाऱ्या संघाला क्वार्टर फाइनल खेळायला मिळेल. क्वार्टर फाइनल म्हणजे टिकट टू टॉप फोर. जी मैच जिंकल्यानंतर तुम्ही अष्टविनायक चषकामधील एक तरी चषक आपल्या नावावरती कराल. अशा मैच पर्यंत जाण्यासाठी ह्या मैच मध्ये संघर्ष तुमचा करणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हर्स मध्ये आल्यात 11 धावा. दोन्ही फलंदाज आपला वैयक्तिक नैनेश खेळतोय 5 धावांवरती तर प्रशांत खेळतोय 6 धावांवरती. सेकंड ओव्हर्स मध्ये प्रोमोट केलंय निखिल जोशीला. निखिल जोशीने लास्ट मॅच मध्ये फर्स्ट राऊंडच्या मॅच मध्ये आपल्या टीमला चांगला कमबॅक करून दिलं होतं. चांगली ओव्हर्स त्याच्यामध्ये होतून पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होते. निखिलचा पहिला चेंडू नैनेशसाठी. चेंडू खूप वेळ हवेत आहे. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक इच्छुक आहे. अभि पाटील चेंडू खालती आला आहे आणि अभिकडून होतीये चुकी. आपण अभिकडून अशा चुका खूप कमी बघतो मात्र यावेळेला नैनेशला एक जीवनदान मिळालंय. आज त्यांच्याकडे या मॅच साठी ऋषी अवेलेबल नाही. अशा वेळेला नैनेशची विकेट इम्पॉर्टंट होती आणि एक मोठा झेल मोठी विकेट मिळाली असती. या झेल घेतला असता अभिने तर चुकी घडली. या संधीचा कुठपर्यंत सोनं करणार नैनेश बघूया. निखिलचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप 30 या सरकमे चेंडू फील्ड झाला आहे. रनआउटच्या अपील झाली आहे मात्र इथे बघूया अंपायरचा निर्णय. रन इज कम्प्लीट. एक रन येते या बॉल वरती. एका रन ने स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या. 14 धावा. निखिल टू प्रशांत आउटसाइड ऑफ स्टंप. खूपच बाहेर होता हा चेंडू आणि या कुणाल पिंगळे अंपायर आपल्याकडे इशारा करतात वाईड आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन आणि या अंपायरच्या डिसिजनवरती तुम्ही सन्मान करायचा आहे. ज्या ज्या क्रिकेटर्सनी अंपायरच्या डिसिजनचा सन्मान केला आहे मोठे क्रिकेटर्स झालेत. निखिल जोशीचा हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग फसवलं यावेळेला प्रशांतला रोखून ठेवलंय. निर्धाव चेंडू येतोय. चांगली ओव्हर आतापर्यंत हाताळतोय निखिल. कोणताही मोठा फटका मारून दिला नाहीये. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. फुल टॉस चेंडू कावकोणाच्या दिशेने खेळला. पुन्हा एकदा अभि चेंडूवरती पोहोचेल का? पोहोचलाय. काय क्षेत्ररक्षण आहे. डोळ्याचा पारणा फेडणारा क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी एक एक धाव वाचवतोय. या मॅच मध्ये जरूर कॅच सोडली असेल नैनेशची मात्र या चेंडूवरती 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात आणि त्याच्या फिल्डिंगसाठी तो जाणला जातो. जरूर त्याच्याकडून एक चुकी घडली असेल मात्र वारंवार चुकी जी सुधारतो दुसऱ्या वेळेला तोच खरा सुशिक्षित माणूस आपल्याला पाहायला मिळतो. लोअर फुलटॉस चेंडू होता त्याचा समाचार घेता आला नाही. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलाय फसवतोय. जाणलंय निखिलने की फुटवर्क पाहिजे तसा पाहायला मिळत नाही या बॅट्समॅनचा आणि त्याचा फायदा आपण घेऊ शकतो आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केलं तर. आणि या तोच प्रयत्न निखिलचा होतोय. वारंवार निर्धाव चेंडू टाकण्यात यश येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय प्रत्येक क्षेत्ररक्षणाचं. यावेळेला आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. अजून एक निर्धाव चेंडू. दुसऱ्या ओव्हरची होते समाप्ती. स्कोर कार्ड तिथे स्थिरावलाय. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या. 17 धावा आणि एक तडफत गीत होऊन जाऊ द्या नैनेश डीजे. अरे मॅच दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना गोंडवली त्यांच्या विपक्ष असेल मायरा 11 जामरूक संघ. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो लगेच स्टेजवरती यायचंय. कॉमेंट्री आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नैनेश ओपनिंग साठी आलेला नैनेश अजूनही मैदानात उभा आहे. त्याच्या बॅट मधून एक चौकाराचा खेळ झालाय. अभिच्या माध्यमातून त्याला एक संधी मिळाली. अभिकडून एक झेल सुटला होता त्या नैनेशला. आता त्या संधीचा सोना करावा लागेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथे जिंकणाऱ्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि तिथून टॉप फोरमध्ये जाण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि एक तरी चषक तुम्ही तुमच्या नावावरती घेऊन जाल. योगेश तांडेल नवीन गोलंदाज एक्सपिरियन्स गोलंदाज. पहिला चेंडू अवंतर व्हाईटच्या स्वरूपात. एक धाव जुडली जाईल स्कोर कार्डवरती. धावा लागल्यात त्या 18 धावा आणि माझ्या समवेत कॉमेंटरी बॉक्समध्ये जुडल्या जातील रमेश भोईर काका. योगेश तांडेल फिरकी का जादूगर जामरुक संघाचा
लेफ्ट आर्म होता विकेट ने काउ कॉर्नर च्या डोक्यावरतून लोअर फुल टॉस ला उडवलंय. अभी फक्त चेंडू कडे बघत राहिला, चेंडू गेलाय सी मारायच्या पार. नैनेश च्या बॅट मधून आलाय दणदणीत षटकार. घायल शेर किया सासे ज्यादा घातक होती है, घायल शेर ज्यादा घातक होता है. आणि तोच घायल शेर आता मैदानात खेळतोय, त्याला संधी मिळाली होती, त्या संधीचा सोनं करतोय, षटकार ठोकतोय, त्यानंतर मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत दोन्ही फलंदाज जेव्हा जेव्हा आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग चेंडूला पाहायला मिळाली, निर्धाव चेंडू आलाय आउटसाइड ऑफ स्टंप लाईनच्या चेंडूंना ते कव्हर करून खेळत नाहीयेत आणि वारंवार निर्धाव चेंडू खेळतात. जरूर चटकार चौकार ठोकता है, मात्र डॉट बॉल पर्सेंटेज सुद्धा जास्त है. चांगल क्रिकेट मैदान पाहायला मिळतंय. गोलंदाजी वरती आता मात्र केले कमबैक, षटकारानंतर दोन निर्धाव चेंडू, एक्सपीरियंस पणाला लावला आपल्या होम ग्राउंड वरती. 45 प्लस चा खेळाडू योगेश चांडेल, कित्येक मैदानात कित्येक फलंदाजांना उभं ठेवलंय तोच योगेश चांडेल. षटकाराचा मार खाल्ल्यानंतर दोन चेंडू निर्धाव टाकतोय नैनेश समोर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू यष्टी रक्षक निखिल जोशीकडनं होती आहे चुकी. जिथे एकही धाव नव्हती तिथे वाईसच्या स्वरूपात एक धाव मिळतीय, लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळतीय. एका धावेने स्कोर कार्ड होती, धावा लागल्यात त्या 25 धावा. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे, 50 धाव्यांपर्यंत जाण्याचं मजल मारावी लागेल कारण की 50 धावा इथे या ग्राउंडवरती चेस होत आहेत आजच्या रात्रीत. योगेश टू प्रशांत, या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटची इनसाइड एज लागून चेंडू यष्टरक्षकाने स्टंपिंग केल्या. थर्ड अंपायरची मागणी, मी आमचे थर्ड अंपायर्स विनंती करतो की चेक करायचा केटीसी लाईव्ह. फक्त 12वा खेळाडू असेल दोन्ही टीमचा. अतिशय सुंदर क्लिअरिटी आणि कॅमेरा वर्क आपल्याला केटीसी लाईव्ह चं पाहायला मिळते. या दोन रात्रींमध्ये जितके निर्णय पारदर्शक निर्णय आपल्याला केटीसी लाईव्हच्या कॅमेरामॅन्सच्या सहाय्याने पाहायला मिळाले. मी यानंतरची मॅच सेकंड राऊंडचा दुसरा सामना घोडोली संघाचा कर्णधार आणि माहिरा इलेव्हन जामरूक संघाचा कर्णधार दोघांना विनंती करतो. इनिंग्स ब्रेक मध्ये तुम्ही लगेच यायचंय, आपण टॉस करून घेऊया. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आउट आहे, थर्ड अंपायरचा निर्णय येतोय आउट. कुणाल पिंगले सरांनी आउट दिलाय.
मैच लगे स्टार्ट कराए। मैं फिल्डिंग टीम लनंती करते तुम्हारी फील्ड लगे स्प्रेड कर। नवीन फलंदाज मैदान चल हरीश चंदने ज्याच्या नावावरती फास्टेस्ट 50 बीड संघाकडून लागली गेली होती घोडुलीच्या मैदानावरती। आता त्याला ती इनिंग्स आठवावी लागेल, आठवावा लागेल तो षटकार चौकारांचा खेळ ज्यासाठी तो प्रसिद्ध आहे। बीड संघाचे चाहते आणि प्रेक्षक आता आतुरतेने वाट बघत असतील त्याच्या बॅटमधून येणार चौकार षटकारांची। संघ अडचणीत आहे, फक्त 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात। मॅच इम्पॉर्टंट आहे, सेकंड राऊंडचा पहिला सामना चालू आहे। घोडुली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे योगेश तांडे। षटकारानंतर काय कमबॅक केलाय, तीन निर्धाव चेंडू टाकलेत एक षटकार खाल्ल्यानंतर। योगेशचा चेंडू हरेशसाठी, शॉटपीच चेंडू फसलाय फलंदाज, चेंडू हवेत आहे स्वतः कॉटन बोल्ड आणि काय जेल ड्रॉप केलाय, साधा सोप्पा जेल धरणीला दान केलाय, संधी दिले हरेशला। तिसरी ओव्हर समाप्त झाली, स्कोर कार्ड वरती धावा लागतील। या दोन धावाच्या सहाय्याने 27 धावा 9 सरासरीने संघ खेळतोय। इथून 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे जर चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं असेल। 45 पर्यंत जायचं असेल तर 18 धावा येणं गरजेचं आहे या ओव्हर्स मध्ये। दोन्ही फलंदाजांना एक एक संधी दिली आहे, या वेळेला संधी दिली आहे बीड संघाचा बाहुबली हरीश चंदने याला। आणि क्रिकेटचं समीकरण जेव्हा आपण बघतो, ज्या फलंदाजाला संधी मिळते ज्याचा कॅच ड्रॉप होतो जखमेवरती मीठ जरूर चोळतो तो फलंदाज। पहिल्या इनिंग्स मध्ये शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे बॉलिंग एंड वरती येईल स्वतः कर्णधार जयश्री गणेश जामरूक संघाचा कर्णधार चैतन्य तांडेल, ज्याच्या माध्यमातून एक मोठी इनिंग्स 37 धावांची इनिंग्स पाहायला मिळाली लास्ट मॅच मध्ये। तो चैतन्य बॉलिंग एंड वरती आहे। या मॅचची निर्णायक ओव्हर स्लॉग ओव्हर हाणामारीचा षटक, स्ट्राईक वरती उभा आहे नयनेश पठारे। नॉन स्ट्राईक एंडला हरीश चंदे, दोघांना एक एक संधी मिळाले। स्कोर कार्ड वरती या धावा लागल्या त्या 27। लास्ट ओव्हरला होती सुरुवात, पहिला चेंडू चैतन्य टू नयनेश, पहिला चेंडू दिशाहीन चेंडू, पंच कुणाल पिंगले आपल्याकडे इशारा करतायत। हा चेंडू वाईड आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड वरती जुळली जाईल। धावा झाल्या त्या 28। चैतन्यचा चेंडू लोवर फुलटस होता, 30 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड झाला असता तर रनआउटची संधी होती, मात्र थोडासा मिसफील्ड करता एक धाव आली आहे। एक धावेने स्कोर कार्ड होती, धावा आल्या त्या 29 धावा। थोडीशी घाई बॉल कॅरी करताना आपल्याला पाहायला मिळाली त्या क्षेत्ररक्षकाची। एक धाव धावून तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली, 29 धावा स्कोर कार्ड होती लागल्यात। चेतनचा हा चेंडू पुन्हा एक धाव साइड ऑफ स्टंप दिशाहीन चेंडू आहे, अजून एक वाईड, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात अजून धाव स्कोर कार्ड वरती जुळली जाईल। 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, कुठपर्यंत हा टोटल पोहोचणार। 5 चेंडू मध्ये दोन मोठे फटके हरीश चंदनसाठी मारणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी जर 45+ धाव संख्या आपल्याला करायची असेल तर। घोडुली टीमचा कॅप्टन कुणाल जरी अंपायर असेल तो कॅप्टन यायचा आहे। चेतनेचा हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर फसवलाय हरीश चंदनेला, शांत ठेवलं या चेंडूवरती। येतो एक निर्धाव चेंडू, स्लॉग ओव्हर मध्ये निर्धाव चेंडू टाकणं ही एक कला आहे गोलंदाजाकडे आणि त्यासाठी नेहमीचा गोलंदाज यॉर्करचा वापर करतात, तोच वापर आपल्याला पाहायला मिळाला चेतनेच्या माध्यमातून। स्कोर कार्ड तिथे स्थिरावले, 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। चेतनेचा हा चेंडू हरीशसाठी, या वेळेला आउटसाइड लेग स्टंप चेंडू पिच झालाय, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव अजून मिळतीय। एका धावाने स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 31। 4 चेंडू मध्ये कुठपर्यंत जाऊन पोहोचणार बीड संघ, पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी जो संघर्ष दाखवला एचडीएफसी घोडुली संघासमोर त्यानंतर आता मात्र बॅटिंग थोडीशी बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी झाली नाहीये। मात्र
प्रेक्षक प्रेक्षकांना आतुरता लागली होती विशाल कधी गोल फलंदाज अटेल मात्र त्याला संधी अजून मिळाली नाहीये। चैतन्यचा शॉर्ट पिच चेंडू पुल केला दोन शतकांच्या मधून चेंडू जाणार का मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। दोन धावा धावून पूर्ण केला फेकी थोडीशी चुकीची होती जिथे एकच धाव होते तिथे दोन धावा देतात वारंवार फिल्डिंग मध्ये थोड्या छोट्या छोट्या चुका करतो हा संघ। प्रत्येक रन्स इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये आणि ते तुम्हाला चेस करताना नक्कीच आठवेल का तुम्ही कोणत्या चुका केल्या। दोन धावाने स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 33। चैतन्य आतापर्यंत एकही मोठा फटका मारून दिला नाही या ओव्हर मध्ये। चैतन्य टुहारे अशा वेळेला शॉर्टपिच चेंडू पुल केलाय या वेळेला पुल करते सक्सेसफुल पॉवरफुल माहिती षटकार। थँक्यू डीजे। एक धाव एक्स्ट्रा जी तुम्ही दिली दुसऱ्या धाव अलो केली बॅट्समॅनला त्या एक धावाने हरिश्चंद्र स्ट्राईक वरती आला आणि हरीश कडे क्षमता षटकार टोकण्याची आणि तो सिद्ध करतोय त्याच्या टीमला गरज आहे। 39 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। मी घोडली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये यायचे लगेच। आता मात्र एक वेगळी रणनीती आपणवतोय चैतन्य राउंड विकेटने गोलंदाजी करतोय। चैतन्याचा हा चेंडू हरेश साठी स्लॉट मध्ये चेंडू होता मात्र यावेळेला बोल्ड केलाय त्रिफळाचित वळवा नयन डीजे कडे। थँक्यू डीजे। आमच्या घोडीचे कॉमेंटेटर स्वप्नील फराट इथे आले तर आम्ही त्या स्वप्नीलला कॉमेंटरी बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतो। आणि आता शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला फेस करण्यासाठी मैदानात उतरलाय विशाल। विशाल सुखदरे पहिल्या मॅचचा हिरो पहिल्या मॅचचा तारणहार बीड संघाचा विशाल शेवटच्या चेंडूवरती षटकार लोकून आपल्या टीमला विजय करून दिला होता तोच विशाल। चैतन्य टू विशाल शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल केला तिथे क्षेत्ररक्षक आहे जज करेल कोणतीही चुकी करणार नाही शेवट गोर केला जामरुख संघाने मिळवले विकेट चैतन्यच्या खात्यामध्ये जोडले अजून एक विकेट। थँक्यू डीजे। 24 चेंडू मध्ये बनवत 39 धावा टार्गेट ठेवलाय 24 बॉल 40 धावांचा 10 सरासरीने। आता जयश्री गणेश जामरुक संघाला बनवायचे 40 धावा जर तुम्हाला क्वार्टर फायनल्स खेळायचे असेल क्वार्टर फायनल्स म्हणजे तिकीट टू टॉप फोर मध्ये तुम्ही गेलात तरी एक तरी ट्रॉफी तुमच्या नावावरती अष्टविनायक चषकाची लागेल त्यासाठी कितपर्यंत प्रयत्न होणार त्यात आपण मैदानात बघूया। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये यासोबत जुळले तर रमेश भोईर काका आणि त्यांच्या समोर त्या स्वप्नील फराट मराठीचे बुलंद आवाज तर हिंदीचा एक हिंदीचे बुलंद तोफ रमेश भोईर काकांचा आवाज आपण ऐकूया या नेक्स्ट इनिंग मध्ये। धन्यवाद।
अष्टविनायक चषक 2023 आपण बघतो आजच्या दिवसातील दुसरा सामना आजच्या दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना दुसरा दिवस आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघतो चांगला खेळ बघायला मिळाला आपल्याला मैदानामध्ये अगदी जर बघायला गेलं तर श्री गणेश चांगरूक आणि त्याच्या विरुद्धामध्ये आपण बघतो बीड संघ खेळतोय पहिल्या इनिंगचा खेळ झालाय धाव फलकावरती धाव आल्या त्या 39 धावा आणि 40 धावांची गरज आहे जांबरूक संघाला श्री गणेश जांबरूक पुढचा होणारा सामना मायरा 11 जांबरूक आणि त्याच्या विरुद्धामध्ये गोडवली बी संघ अगदी जर बघायला गेलं तर आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी झाली या प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो मी स्वतः स्वप्नील फराड आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या या व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर असतील किंवा युवा खेळाडू असतील त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतो एक पाटील बाबांचं सुरेख मैदान हॅलो 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 या मैदानावरती आपण बघतो प्रत्येक वेळेस चांगले चांगले सामने होत असतात आणि अष्टविनायक चषक एक चांगली कामगिरी केली या मैदानामध्ये आपण बघतो आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना गोडिवली आणि श्री गणेश जांबरूक यांच्या विरुद्ध मध्ये दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना रंगतोय आपण बघतो टॉस बॉक्स मध्ये कुणाल आणि त्यांच्या संभाव्यात प्रशांतजी खांडेकर हे टॉस बॉक्स मध्ये गेले लभेशजी कर्णूक यांनी हा टॉस केलेला आहे जांबरूक संघ टॉस विन झालेला नाणेफेकी जिंकलेला संघ निर्णय काढवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण बघतो सुरेख लाईट जर बघायला गेली मैदानामध्ये आमचे मंगेशजी तांडेल यांनी अगदी चांगली कामगिरी केली आहे मैदानामध्ये मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करायची आहे व्यासपीठावरती आलेले सर्व मान्यवर असतील किंवा मैदानाच्या आजूबाजूला असलेले सर्व प्रेक्षक असतील आपण त्यांचं स्वागत करणं गरजेचं आहे कारण आपल्या संघासाठी आपला संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सर्व प्रेक्षक इकडे आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी कॉमेंटेटर मयूर कांबळे ते सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या जांबरूक गावचे आहेत आणि जांबरूक संघ आपल्या होमग्राउंड वरती खेळतोय बरेचसेच प्रयत्न असतील हा सामना जिंकण्याचे आणि आपण बघतोय समोर संघ बीड संघ जो बीड संघ आपण बघितला पहिल्या फेरीमधील पहिला सामना गोडवलीला गोडवलीच्या विरुद्ध मध्ये जो सामना झाला त्या सामन्यामध्ये एक षटकामध्ये 23 धावांची गरज होती शेवटच्या आणि त्या 23 धावा सुद्धा कुठून काढल्या होत्या तो संघ आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे 40 धावांची गरज आहे स्ट्रायकर एंड वरती फलंदाज जातोय चैतन्य आणि नॉन स्टँड वरती निखिल उजव्या हाताचा फलंदाज आहे बघा चांगली शैली आहे गोलंदाजामध्ये सुद्धा गोलंदाज उजव्या हाताचा राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय फटका चांगला आहे चेंडू सरळ जातोय पॉइंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार तोपर्यंत 4 धावा मिळतात टाळ्याच्या गजरामध्ये या चौकाराचं स्वागत केलं गेलं 40 धावांची गरज असताना पहिले चेंडू वरती चांगला फटका येतो आपल्या होम ग्राउंड वरती चैतन्याचं कौतुक केलं गेलं मैदानामध्ये वन साइड हिरो हाय चैतन्य वन साइड हिरो ठरतोय का या मॅच मध्ये ते पाहणं तेवढंच गरजेचं आहे पहिल्या चेंडूवरती 4 धावा येत आहेत 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघतो सरासरी 10 धावा प्रत्येक षटकामध्ये गोलंदाज विशाल गोलंदाज विशाल मैदानामध्ये आपण बघतो पहिल्या चेंडूचा खेळ झालाय 4 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात
30 यार्ड्स सर्कल से षटक या षटका मध्ये आपण बघतो नऊ जे खेळाडू आहेत ते क्षेत्ररक्षक प्रतिबंधामध्ये बांधले गेलेत आणि दोन क्षेत्ररक्षक फक्त आपल्याला वॉटर लाईनच्या ठिकाणी बघायला मिळतात. एक असेल लॉंग ऑफच्या ठिकाणी आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय तो लॉंग ऑनच्या ठिकाणी. हा चेंडू सुरेख फटका मारला, चेंडू सरळ जातोय मिड ऑफच्या डोक्यावरून. लॉंग ऑफच्या ठिकाणी चार धाव मिळतात, पुन्हा एकदा संधी मिळते डीजे ला. धावा धाव फलकावरती काय धावा बनवतोय चैतन्य. 40 धावांची गरज असताना आपण बघतो मंगेशजी तांडेल यांचा डीजे नयन चांगला ऑपरेटिंग करतोय. धावांचा उशीर न झाला पाहिजे. दोन चेंडू मध्ये दोन चौकार, चौकार हॅट्रिक होणार का या चेंडू वरती? चेंडू पडल्यानंतर उचली घेतली चेंडूने, आता मात्र फिरकी गोलंदाजी करतोय. उचली घेणाऱ्या चेंडूची फेकी केली. दीपक कर्णुक बघा कर्णधार आहेत, दीपक कर्णुक बीड संघाचे बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळतात. या वर्षी आपण बघितलं 40+ मॅचेस मध्ये खेळायला बघायला मिळाले आपल्याला. दीपक कर्णुक कान मंत्र देतात गोलंदाजाला. ऑफस्टिकच्या बरासाच बाहेर चेंडू, संतोष जोरकर तैनात आहेत तिकडे. एमसीएची परीक्षा पास, मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा पास होऊन आलेत आमचे संतोषजी जोरकर. म्हणजे बऱ्याचशाच मैदानावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं अगदी जर बघायला गेलं तर पंचांची भूमिका पार पाडली, मदत करतात ते प्रत्येक मैदानामध्ये पंच म्हणून असतात. पुढचा चेंडू, मागच्या चेंडूवरती वाईट, त्यानंतर पुनश्च एकदा चांगल्या चेंडूची फेकी केली. बाउन्सिंग आहे या क्रीज वरती, बाउन्सिंग आहे. चेंडू पडल्यानंतर आपण बघितलं विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला चार धावांसाठी. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा. विशाल गोलंदाजी मार्क वरती राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय. फलंदाज चालक आहेत, त्यांना माहिती आहे या धावा सहज होऊ शकतात आणि या होम ग्राउंड वरच्या मैदानावरती जे खेळतात या मैदानावरती ते रोज खेळ करतात. पण प्रेशर असेल प्रेशर आणि चैतन्य ते प्रेशर रिलीज करतोय प्रत्येक चेंडूवरती. एक षटकाचा सामना झालाय, धाव फलकावरती धावा आल्या त्या 13 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. आमच्या समवेत आमचे रमेश सर आपल्याला बघायला मिळतात. हिंदीचा एक बुलंद आवाज अगदी जर बघायला गेलं तर बऱ्याचशाच मैदानावरती त्यांच्या वाणीमधून आपण कॉमेंट्री ऐकली असेल आणि बऱ्याच वर्ष कॉमेंट्री करतात, त्यांना बराचसा दणगा अनुभव सुद्धा आहे. या चेंडूवरती धाव आली ती एक धाव, धाव फलकावरती धाव आल्या 14 धावा. ओव्हर टू रमेश सर. थँक यू स्वप्निल फराट. चलते हुए मैदान के अंदर देखिए दूसरे राउंड का ये पहला मुकाबला. श्री गणेश जामरुंग बनाम बीड के बीच में टोटल बन चुका है 14 रन. स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, रन बनाने हैं 40 जीतने के लिए. 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. घर के मैदान पर खेल रही है श्री गणेश जामरुंग टीम. तो जिस हिसाब से खेलना चाहिए वो हिसाब से पहले ओवर में तो बल्लेबाजी की है घर के मैदान पर निखिल जोशी और चैतन्य तांडेल ने. लेकिन देखिए आने वाली 18 गेंदे अभी भी बाकी है. क्रिकेट है, क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता. एक हाथ विकेट अगर यहाँ पर चटका देते हैं बल्लेबाज गेंदबाज बी टीम के तो फिर मुश्किलें खड़ी हो सकती है श्री गणेश जामरुंग के लिए. ये कारनामा करके दिखाना होगा. विकेट यकीनन यहाँ पर चटकानी होगी गेंदबाजी करते हुए बीड के गेंदबाज को. दूसरा ओवर लेकर आएंगे गेंदबाज यश, सामने होंगे बल्लेबाज चैतन्य तांडेल. 40 रन बनाने हैं, 14 रन अभी पहले ओवर में स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. यश तैयार बॉलिंग मार्क पर, ऑन स्ट्राइक चैतन्य तांडेल और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज निखिल जोशी. 18 गेंदे 26 रन चाहिए जीतने के लिए. यश की पहली गेंद, इस बार देखिए घूमकर खेला है, फाइन खेला है. खिलाड़ी गेंद के पीछे, क्या रोक पाएंगे? बिल्कुल नहीं. गेंद ने हराया फील्डर को, गेंद जाकर
फाइनल लेग बाउंड्री के बाहर जागरगिरी, ये आया चौवा, मिलेंगे चार तो बेड़ा होगा पार। कमांडी से टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 18 रन आ चुके हैं। यश की पहली गेंद के ऊपर यहां पर चौवा डागा डीप फाइनल एक बाउंड्री लाइन के बाहर चैतन्य तांडेल ने, और एक चौथा चौवा डागा है। बेहतरीन बल्लेबाजी, पिछले मुकाबले में 37 रन बनाए थे, मैन ऑफ द मैच बने थे चैतन्य तांडेल। इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप, काफी बाहर गेंद, व्हाइट बॉल का इशारा था हुआ अंपायर का। इस अतिरिक्त एक रन के साथ टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। देखिए खराब गेंदबाजी, खराब गेंदबाजी करोगे तो फिर ये श्रृंखला छोड़नी होगी। ये अष्टविनायक चषक ट्रॉफी 2000 को छोड़ के जाना होगा आपको। अच्छी गेंदबाजी करनी होगी, अच्छी लाइन और लेंथ से गेंदें फेंकनी होगी, जहां तक बल्लेबाजी बेहतरीन हो रही है। इस बार उड़ाया गेंद को लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात, कैच नहीं छोड़ेंगे विशाल। बैक टू द पवेलियन, पहले विकेट का पतन चैतन्य तांडेल कमांडी से। याचा पुढचा होणारा सामना घोडिवली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी जांभरूक। मी गावदेवी जांभरूकच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे, कर्णधार आपली वाट बघतायत। गावदेवी जांभरूक संघाच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय, पुढचा सामना आपला आहे। थैंक यू पराट। देखिए यहां पर बल्लेबाजी करते हुए चैतन्य तांडेल ने 17 रन जड़ दिए बल्लेबाजी करते हुए अपने खुद के दम पर, केवल गेंदे खेली 8। टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। अब यहां पर पूरी दारोमदार होगी निखिल जोशी और अभिजीत गायकर के ऊपर। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी, यहां पर मैंने पहले भी कहा था विकेट चटकाएंगे तो मुकाबला यहां से मुश्किल होगा बिड के लिए। 16 गेंदे और 21 रन चाहिए। साहिल इरुंकर अभी यहां पर स्कोरर की भूमिका में यहां पर दिखाई देते हुए, गेंदबाज तैयार यश। इस बार देखिए अच्छी गेंद थी, फ्लिक किया गेंद को डीप स्क्वायर लेग पर, जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे फेंकेंगे एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ अपना खाता खोला अभिजीत गायकर ने। टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर श्री गणेश जामरूंग का 20 रन। अभी भी जीतने के लिए 20 रन चाहिए आने वाली गेंदों में। निखिल जोशी ऑन स्ट्राइक, गेंदबाज तैयार यश, यहां से अच्छी गेंदें फेंकनी होगी। इस बार देखिए हाफ ट्रैकर गेंद थी, गेंद को केवल कट कर दिया, गेंद जा रही है डीप पॉइंट के क्षेत्र में, यहां से भी केवल 2 रन। 2 रन आसानी के साथ यहां पर पूरे किए। इन 2 रनों के साथ टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। देखिए घर के मैदान पर स्वप्निल फराट जिस तरह से खेलना चाहिए उस हिसाब से खेल रहे हैं घर के मैदान पर श्री गणेश जामरू के खिलाड़ी, तारीफ करना चाहूंगा मैं। लेकिन देखिए क्रिकेट का सिद्धांत है, एक तेरी तो एक मेरी, यहां पर वापसी करनी होगी गेंदबाज यश को। बीड़ के ये गेंदबाज तब जाके मुकाबला हासिल करेंगे, तब जाके इस श्रृंखले में टिके रहेंगे, तब जाके इस अष्टविनायक चषक के ऊपर अपना नाम लिख पाएंगे। फुल टॉस गेंद, घुमा इस बार गेंद को, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन कमांडी से।
टोटल बनता हुआ 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 14 रन चाहिए जीतने के लिए। यहां से प्रेशर होगा अब गेंदबाज के ऊपर, यकीनन प्रेशर में होगी अब भीड़ की टीम। प्रेशर होगा हरीश चंदन के ऊपर, प्रेशर होगा दीपक पाटिल के ऊपर, प्रेशर होगा इस मंच पर बैठे हुए सचिन करुक साहब के ऊपर कि क्या होगा इस मुकाबले का अंजाम। लेकिन जो होगा वो सही होगा। इस बार देखिए कट कर दिया इस बार गेंद को शॉर्ट पॉइंट के क्षेत्र में, एक ही रन मिलेगा। बोक भी जानते हुए खिलाड़ी निखिल जोशी की इक्के दुक्के से भी अब काम चल सकता है। इस मुकाबले को हम इक्के दुक्के से भी जीतेंगे। और एक रन लिया टोटल बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर। दो ओवर का खेल खत्म हो चुका है 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। इसके बाद आएंगे माइक्रोफोन पर मेरे साथी कमेंटेटर्स स्वप्निल फराट। फलकावरती धावा आल्या त्या 27 धावा, आता मात्र गरज आहे 12 चेंडू मध्ये 13 धाव संख्येची। आपण बघितलं मैदानामध्ये सुरेख खेळ चालू आहे। अगदी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, त्याच्यानंतर धावा आल्या त्या 13 धावा, म्हणजे टोटल झाले ते 27 धाव संख्येची। गरज आहे 12 चेंडू मध्ये 13 धावा। आता डेथ ओव्हर मध्ये कोण गोलंदाजी करणार? प्रतीक गोलंदाजी मार्क वरती, उजव्या हाताचा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। यॉर्कर लेन चा चेंडू होता, रिवर्स शिप चा प्रयत्न केला, प्रयत्न चांगला आणि प्रयत्न या प्रयत्नाला यश आलंय। 4 धाव मिळतात पहिल्या चेंडू वरती, संधी मिळते डीजे ला। अष्टविनायक चषक 2023 चे मुख्य आयोजक मंगेश तांडेल आणि प्रशांत जी खांडेकर। काय शॉट आहे आपण जर बघायला गेलो तर सूर्यकुमार यादवची आठवण येते। हा फटका निखिलच्या बॅट मधून 4 धाबा येतात, 4 धाबांनी धाब फलकावरती धाबल्या त्या 35 डीजे। चैतन्य ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये करत होता त्याच प्रकारची फलंदाजी निखिल मैदानामध्ये करतोय। जणू की हातावर टाळी दिले चैतन्यने निखिलच्या। आपण बघितलं या चेंडूवरती काय घडलं, यॉर्कर लेनचा चेंडू होता, या चेंडूवरती हलक्या हाताने कट केली आहे, एक धाव मिळते, एक धावीने धाव फलक वाढतं, धाव फलकावरती धाव आल्या त्या 36 धावा। 40 धावांचा पाठलाग करत असताना काय क्रिकेट खेळलंय जामरूपच्या या फलंदाजांनी। आपण जर बघायला गेलं तर श्री गणेश जामरूक आणि गावदेवी जामरूक हे दोन संघ खेळतायत, आज जामरूकचे दोन संघ खेळतायत। आणि जर बघायला गेलं तर गोडीचा एक संघ हरला असेल, अजून सुद्धा एक संघाची मॅच बाकी आहे, पुढची मॅच आहे। हा चेंडू लोअर फुलटॉस सुद्धा चेंडू होता, फटका चांगला, या चेंडूवरती धावा येतात त्या 6 धावा आणि सामना विजय झालाय तो जामरूक संघ। टायांच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे, काय फलंदाजी केली अफलातून फलंदाजी। आपण जर बघायला गेलं तर निखिलने